नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गंमत बघा म्हणजे काय चित्र बदलतं. विनोद तावडे हे तेच नेते की ज्या विनोद तावडेंना विधानसभेची उमेदवारी सुद्धा नाकारली गेली. विनोद तावडे हे तेच नेते की ज्यांना 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी आपलं मंत्रीपद गमवावं लागलं, असे विनोद तावडे. हे विनोद तावडे आज एवढे महत्वाचे कसे काय झालेले आहेत? विनोद तावडे सध्या राष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्वाचे नेते झालेले आहेत. तुमच्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल, भाजपनं त्यांच्या लोकसभेची जी यादी जाहीर केली, पहिली यादी जाहीर केली, 195 उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्या यादीमध्ये महाराष्ट्रातला कोणीच नव्हता, पण 195 फार महत्वाचे उमेदवार की ज्याच्यामध्ये मंत्री 35 जवळपास, त्यांना पुन्हा उमेदवारी दिली, त्याचप्रमाणे अनेकांची उमेदवारी गेली सुद्धा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या उमेदवारीमध्ये नरेंद्र मोदी वाराणसीमधून लढणार त्यांचं नाव आहे, अमित शहांचं त्या यादीमध्ये नाव आहे. ही यादी जाहीर केली कोणी? ही यादी जाहीर केली विनोद तावडेंनी. विनोद तावडे, ज्या विनोद तावडेंना स्वतःला स्वतःची विधानसभेची उमेदवारी मिळाली नव्हती, त्या विनोद तावडेंनी लोकसभेची नरेंद्र मोदींची उमेदवारी जाहीर केली. याचा अर्थ असा नाहीये की विनोद तावडेंनी तो निर्णय घेतला. विनोद तावडेंनी निर्णय घेतला नसेल, पण ती यादी पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणे सांगणं यालाही फार महत्वाचा मुद्दा असतो. कारण ही जाहीर करणं ही एवढी मोठी सोपी गोष्ट नाहीये. मुळात उमेदवारी कोणाला मिळणार, यांना मिळणार की नाही, यांचा पत्ता कट होणार का, पक्षामधल्या भल्याभऱ्यांना माहिती नसतं की उमेदवारी नक्की कोणाला मिळणार आहे. विनोद तावडेंनी ज्या अर्थी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली, त्या अर्थी ही यादी ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा विनोद तावडे निश्चितपणे आहेत. विनोद तावडेंनी ही यादी जाहीर केली मी पाहत होतो आणि माझ्या मनात सगळ्यात पहिल्यांदा हाच विचार आला की 2019 हेच विनोद तावडे ज्यांना विधानसभेची उमेदवारी नाही मिळाली तेव्हा दुःखी कष्टी झाले होते, स्वाभाविक आहे, नाराज होते. ते विनोद तावडे इतक्या मोठ्या टप्प्यापर्यंत कसे पोहोचले? विनोद तावडे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असणारं हे महत्वाचं व्यक्तिमत्व आहेच, पण राष्ट्रीय सरचिटणीस आणखी बाकीचेही लोक असतात. पण आता विनोद तावडे खरोखरच पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे महत्वाचे नेते झालेत असं मानायला जाग आहे. खरं म्हणजे विनोद तावडे यांचा प्रवास, म्हणजे आता विनोद तावडेंचं वय साधारणपणे 60 असेल, विनोद तावडे हे फार लवकर पक्ष संघटनेमध्ये आले आणि प्रामुख्याने संघटनेमध्येच ते फार महत्वाचे नेते होते. त्या अर्थानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीमधून घडले. त्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध फार जवळचा होता आणि त्याच्यानंतर पक्ष संघटनेमध्ये अत्यंत तरुण वयामध्ये त्यांना फार महत्वाची पदे मिळाली. पक्ष संघटनेमध्ये पदे मिळत गेली, विनोद तावडे त्या अर्थानं पक्ष संघटनेमध्ये महत्वाचे नेते होत गेले. नंतर विधान परिषद मिळाली, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा विनोद तावडेंना मिळालं. विनोद तावडेंचा एकूण जो प्रवास आहे तो प्रामुख्याने पक्ष संघटना हा सगळ्यात महत्वाचा त्यांचा प्रवास. पक्ष संघटनेमध्येच त्यांनी बऱ्यापैकी जास्त काम केलं आणि त्यामुळे RSS पासून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून ते भाजपच्या पक्ष संघटनेपर्यंत, भाजप युमो, भाजप सगळ्या पक्ष संघटनेपर्यंत सगळीकडे त्यांचा संपर्क खूप चांगला होता आणि एकूण चांगला संघटक ही त्यांची ख्याती. असे विनोद तावडे अर्थातच जेव्हा 2014 सरकार आलं भाजपचं, तो सगळाच काळ वेगळा होता. म्हणजे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये पंतप्रधान झाले, नरेंद्र मोदींच्या 2014 त्या निवडणुकीनं नरेंद्र मोदींचा करिश्मा तयार झाला, मोदींची जादू निर्माण होत गेली आणि नरेंद्र मोदी लोकसभेला अर्थातच भाजपला चांगल्या जागा मिळाल्या, भाजपला यश मिळालं, मोदींची लाट होती. या प्रकारची लाट इतिहासामध्ये अनेक वर्षानंतर पाहिली गेली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, या प्रकारे काँग्रेसेतर सरकार आणि एवढ्या मोठ्या बहुमतानं अटल बिहारी वाजपेयी यापूर्वी पंतप्रधान होतेच भाजपचे, पण तेव्हा आघाडी सरकार होतं, बाकीच्या अनेक गोष्टी होत्या, पण एवढं थेटपणे बहुमत मिळणं, स्पष्ट बहुमत मिळणं, 2014 क्रांती झाली एका अर्थानं. आणि ही सगळी हे झाल्यानंतर हा जो बदल होता भाजपच्या लेखी, ही क्रांती होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा लगेच विधानसभेच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपला
सर्वाधिक जागा मिळाल्या, सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप होती, आणि त्याच्यानंतर मग भाजपचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्या मंत्रिमंडळामध्ये विनोद तावडे हे फार महत्वाचे मंत्री होते. आणि मी विनोद तावडे जेव्हा मंत्री होते ते मुद्दाम सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सर्वात विजिबल मंत्री कोण असतील, तेव्हा ते विनोद तावडे होते. सातत्यानं त्यांचे प्रयोग व्हायचे, वेगवेगळ्या प्रयोगांच्या निमित्तानं चर्चेमध्ये यायचे, माध्यमांशी बोलायचे, एकूण त्यांनी त्यांचं मंत्रीपद खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं होतं. त्यामध्ये अर्थातच कॉन्ट्रोवर्सी अनेक झाल्या, अनेक विरोधाचे मुद्दे आले, त्याच्यावर त्यांच्यावर आरोप पण झाले, हा मुद्दा वेगळा. पण मंत्री म्हणून जो एक प्रभाव असतो तो प्रभाव त्यांचा दिसत होता, जाणवत होता. किंवा असं म्हणता येईल की तेव्हा हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ खडसे महत्वाचे मंत्री होते, पण एकनाथ खडसेंना फार लवकर जावं लागलं मंत्रिमंडळातून आणि एकूणच त्यांची ससे होलपट सुरू झाली. पण त्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांनंतर सगळ्यात विजिबल आणि महत्वाचे नेते मंत्री कोण असतील तर ते विनोद तावडे होते, असे विनोद तावडे. पण नंतर काय घडलं माहिती नाही, विनोद तावडेंचं महत्व हळूहळू कमी होत गेलं. विनोद तावडेंचं मंत्रीपद 2019 अगदी निवडणुकीपूर्वी गेलं, त्यांचं शिक्षण मंत्रीपद जे की जे त्यांचं फार महत्वाचं पद होतं आणि त्यांनी त्याच्यामध्ये बरेच प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, ते शिक्षण मंत्रीपद त्यांचं गेलं. आशिष शेलारांकडे मंत्रीपद आलं, खरं म्हणजे निवडणुकीला काही दिवस उरले होते, अशा प्रकारचे बदल करण्याची तशी गरज अजिबात नव्हती. पण असे बदल केले गेले, का केले गेले माहिती नाही. विनोद तावड्यांचे पंख कापण्यासाठी असे बदल केले गेले असं म्हटलं गेलं, विनोद तावड्यांचं मंत्रीपद गेलं. त्याच्यानंतर 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी सुद्धा मिळाली नाही आणि मग विनोद तावडे संपले, विनोद तावडेंना संपवलं गेलं अशी चर्चा सुरू झाली. ते विनोद तावडे आता अचानकपणे बातम्यांमध्ये आहेत. आत्ताच नाही, तुम्हाला आठवत असेल बिहारमध्ये नितीश कुमार जेव्हा भाजपसोबत आले, नितीश कुमारांनी भाजपसोबत येणं यासाठी बिहारमध्ये जे काही सगळं नाट्य तयार केलं गेलं, जे नेपथ्य रचना तयार केली गेली, नितीश कुमार हे काही फार स्वेच्छेनं भाजपसोबत आले असं नाही, पण त्यांच्या लक्षात आलं होतं की जर आपण भाजपसोबत गेलो नाही तर आपला जो पक्ष आहे तो आपला पक्ष कदाचित फुटेल. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेनी जे केलं किंवा अजित पवारांनी जे केलं, उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती पण उद्धव ठाकरेंचा पक्षच फुटला, शरद पवारांची इच्छा नव्हती पण शरद पवारांचा पक्षच फुटला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे आपापल्या पक्षामध्ये कायम राहिलेले असले तरी पक्ष मात्र गेला. उद्धव ठाकरेंचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, शिवसेनेचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, शरद पवार हे फार त्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं पण एकूण व्यक्तिमत्व वेगळं आहे. त्यामुळे अजित पवार गेले आणि एकनाथ शिंदे गेले तरीही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं महत्व किमान कायम राहिलं. पण जर असं आपल्या पक्षाबद्दल घडलं तर आपण संपून जाऊ. नितीश कुमारांचं तसंही मुळामध्ये तिथल्या जागा कमी कमी होत चाललेल्या आहेत, अशा वेळी आपलं काय होणार. पण ही सगळी वेळ नितीश कुमारांवर आणणं, त्यांच्या पक्षामध्ये या प्रकारच्या गोष्टी सगळ्या करणं, हे सगळं जे काही बिहारमध्ये झालं ते बिहारमध्ये ऑपरेशन लोटसची जबाबदारी दिली होती विनोद तावड्यांवर, आणि विनोद तावड्यांनी ते फार लिलया पेलली, समर्थपणे पेलली. त्यामुळे विनोद तावड्यांचं नाव तेव्हा चर्चेमध्ये आलं, आता पुन्हा हे नाव चर्चेमध्ये आहे. मला मध्यंतरी कोणीतरी असं म्हटलं होतं की जेव्हा दिवाळीमध्ये पत्रकारांच्या गाठीभेटी असतात आणि पत्रकारांना सगळे नेते चहा पाणी फराळाला बोलावतात, ही पद्धत आहे आपल्याकडे की त्यानिमित्ताने गप्पा होतात, त्यामुळे चहापान आणि फराळाला पत्रकारांना बोलावलं जातं, महत्वाच्या संपादकांना बोलावलं जातं आणि स्वतः मुख्यमंत्री पंतप्रधान त्यांना ॲड्रेस करत असतात. राज्यामध्ये पण ही पद्धत आहे, दिल्लीत पण ही पद्धत आहे. नरेंद्र मोदींनी जेव्हा अशा प्रकारे दिवाळीला सगळ्या पत्रकारांना बोलावलं होतं तेव्हा तिथे मला एका पत्रकारांना सांगितलं की स्टेजवर 3 लोक होते, नरेंद्र मोदी होते, अमित शाह होते, JP नड्डा होते आणि चौथे जे होते ते विनोद तावडे होते. विनोद तावडे एवढे महत्वाचे नेते दिल्लीमध्ये जाऊन झालेले आहेत हे आता सगळ्यांच्या लक्षात आलं आहे आणि ही मांडणी आता बहुतेक जण करतायत की विनोद तावडे हे आता महत्वाचे नेते असणार आहेत. याचा अर्थ असा आहे की JP नड्डांच्या नंतर विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील का, शक्यता नाकारता येत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विनोद तावडेंनी मंत्री म्हणून प्रभावी काम केलंच, पण विनोद तावडे हे मुळात पक्ष संघटनेमध्ये काम करणारे असे नेते आहेत. विनोद तावडेंचं वाचन चांगलं आहे, लेखन चांगलं आहे. त्यांची पत्नी वर्षा पवार तावडे, ही स्वतः तुम्ही बघत असाल की अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर वर्षा पवार तावडे लेखन करत असतात आणि त्यातही शिक्षण हा त्यांच्या फार आवडीचा मुद्दा आहे. एकूण सामाजिक भान असणाऱ्या अशा त्या स्वतःही आहेत. त्यामुळे एकूणच विनोद तावडेंचा जो संपर्क आहे तो बऱ्यापैकी या सगळ्या स्वरूपाचा आहे.
विनोद तावडे पक्ष संघटनेमध्ये फार महत्वाचं काम त्यांनी सुरुवातीपासून केलेलं आहे, त्यामुळे विनोद तावडेंना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाईल का असं विचार असं म्हटलं जात आहे. त्यादेखील ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात. नितीन गडकरी महाराष्ट्रातून जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर त्यांनीही चमकदार कामगिरी केली होती. विनोद तावडे अशा प्रकारचं काम करू शकतात का हा एक. दुसरा मुद्दा आणखी पुढे येतोय तो मुद्दा असा की 2024 जर भाजपचं सरकार आलं 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता महायुतीची आली काय होईल आता माहिती नाहीये. अनेक वेगवेगळे सर्वे येत आहेत, अनेक तर्क वितर्क होत आहेत. एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, त्यामुळे भाजपचं बळ वाढलंय किंवा पक्ष सगळा असंतोष एकत्र झालाय याच्याबद्दल पण चर्चा केली जाते. तर भाजपला हे यश मिळेल का हे कोणी अद्याप सांगू शकत नाही. पण समजा लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं चांगलं यश मिळवलं, त्या भरवशावर विधानसभा निवडणूक सुद्धा जिंकली, आणि जर विधानसभा निवडणूक जिंकली तर मुख्यमंत्री अर्थातच भाजपचा असावा असा प्रयत्न असणार आहे. सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप असेल असं एकूण होरा आहे. अशा वेळी मुख्यमंत्री कोण? तर मुख्यमंत्री म्हणून विनोद तावडेंचे नाव पुढे येऊ शकतं. विनोद तावडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. त्याचप्रमाणे विनोद तावडे हे 2014 ते 2019 या कालावधीमध्ये अत्यंत महत्वाचे असे मंत्री होते आणि अर्थातच पक्ष संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केलेलं आहे. आणि विनोद तावडे मराठा आहेत. अलीकडच्या कालावधीमध्ये जे काही सगळं विशेषतः मनोज अरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या नंतर आता मराठा मुख्यमंत्री असला पाहिजे असं जे काही सुरू झालेलं आहे आणि मराठा मुख्यमंत्र्यांना वगळता येणार नाही. बरं कसं आहे की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पण जातीच्या पलीकडे लोकांनी त्यांना स्वीकारलं आणि देवेंद्र फडणवीसांनी त्या प्रकारचं काम केलं सुद्धा, त्यामुळे तेव्हा जात काही फार मोठी आडवी आली असं नव्हे. पण आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. आता एकनाथ शिंदेच्या जागी जो मुख्यमंत्री असेल तो मग मराठ्यांना हटवून या जातीचा मुख्यमंत्री केला अशी चर्चा होऊ नये. म्हणून मग विनोद तावडे हे मराठा आहेत आणि विनोद तावडेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं अशी पण चर्चा सुरू आहे. विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील का माहिती नाही. विनोद तावडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील का माहिती नाही. पण एक नक्कीच आहे की विनोद तावड्यांचं भाजपमधलं दिल्लीमधलं महत्व हे प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे दिल्लीमध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रभावी कोण असेल भाजपमध्ये आणि अर्थात सत्ताधीशांच्या किंवा सत्तेमध्ये तर ते विनोद तावडे आहेत असं म्हटलं जातं. एवढंच नाही, राज्यसभेच्या उमेदवारीमध्ये मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यामध्ये सुद्धा विनोद तावडेंचा वाटा फार मोठा होता असं म्हटलं जातं. विनोद तावडे याचा अर्थ विनोद तावडे राज्यसभेवर कोणाला पाठवावं हे ठरवतात. विनोद तावडे बिहारमध्ये कशा पद्धतीनं ऑपरेशन लोटस करावं हे ठरवतात. विनोद तावडे लोकसभेच्या एकूण ज्या जागा आहेत त्याच्या अनुषंगानं उमेदवारी कोणाला द्यावी हे ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये असतात आणि ते जाहीर करण्यामध्ये पण ते असतात. याचा अर्थ असा आहे की विनोद तावडेंचं महत्व वाढत चाललं आहे. त्यामुळे विनोद तावडेंकडे जबाबदारी काय असेल हे माहिती नाही, पण ही मोठी गोष्ट आहे. विधानसभेची उमेदवारी ज्याची नाकारली गेली त्याने नरेंद्र मोदींची लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. याचा अर्थ एवढाच आहे विनोद तावडेंवर कथित अन्याय झाला. काय घडलं माहिती नाही, कोणामुळे झालं माहिती नाही, पण विनोद तावडे गप्प बसले. विनोद तावडेंनी त्याच्यामुळे हार मानली नाही. विनोद तावडे शांत राहिले, आपल्या पद्धतीनं काम करत राहिले. पक्ष संघटन हे सगळ्यात महत्वाचं असतं हे त्यांना माहिती होतं. अनेकदा मंत्रीपद जातं, अनेकदा आमदारकी पण तुमची हिरावून घेतली जाते आणि मग पक्ष संघटनेवर तुमची वर्णी लागते तेव्हा ती ती बोलवण केली आहे असं अनेकांना वाटतं. कदाचित ती बोलवण असते सुद्धा, पण तसं केल्यानंतर त्याचा फायदा कसा करून घ्यायचा हे तुमच्यावर अवलंबून असतं. ही संधी दिली आहे अशी संधी खरं म्हणजे पंकजा मुंडेंना सुद्धा मिळाली होती, पण त्या संधीचं सोनं करायचं की काय करायचं हे तुमच्या हातात असतं. राष्ट्रीय स्तरावर पंकजा मुंडेंना ज्याप्रमाणे संधी मिळाली आणि पंकजा मुंडे नेहमी सांगत असतात की मी आता राष्ट्रीय स्तरावर काम करते आहे, मी राष्ट्रीय स्टार कॅम्पेनर आहे वगैरे ते म्हणतात. विनोद तावडे काहीच म्हणाले नाहीत. त्यांना पक्ष संघटनेमध्ये पाठवलं गेलं, काही न बोलता विनोद तावडेंनी अत्यंत शांत पद्धतीनं काम केलं. पक्ष संघटनेमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली. पक्ष संघटनेमध्ये सगळे जुने लोक त्यांचे मित्रच होते. त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते पक्ष संघटनेमधूनच लहानाचे मोठे झाले, त्यामुळे सगळ्या केडरमध्ये त्यांचे संपर्क त्यांचा संपर्क चांगला होताच विनोद तावडे हे आता महत्वाचे नेते असणार आहेत ही नोंद मात्र या निमित्ताने केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा. बाकी बोलूच.